पीएमपीएल ही विविध कारणांनी नेहमी चर्चेत राहिली असून आता पीएमपीएलमधील 1235 सीएनजी बसेसचा गॅस पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड उद्यापासून बंद करणार आहे, त्यामुळे पुणेकरांचे हाल होणार आहेत. जवळपास 1500 बसेसच्या माध्यमातून पीएमपीएल शहरात पुणेकरांना सेवा देते. यापैकी 1235 बसेस या सीएनजीवर चालतात. मागील 2 वर्षापासून असलेली थकबाकी आज मितीस रुपये 47.22 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याबाबत एमएनजीएल कडून वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून थकबाकी कमी करण्याबाबत पीएमपीएल कडूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. गिरीश बापट यांनाही हा सर्व विषय माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे उद्यापासून बसेसचा गॅस पुरवठा बंद करणार असल्याचं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक यांनी पत्र परिषदेत दिली आहे. आमची कंपनी ही भारत पेट्रोलियम आणि गेल गॅसचं जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. आम्ही जवळजवळ दररोज 30 लाख रुपयाचा सीएनजी पुरवठा हा पीएमपीला करत असतो, परंतु वेळोवेळी पीएमपीने आम्हाला पैसे दिले नाहीत आणि आज ताब्यात 47 करोड ही थकबाकी राहिलेली आहे. आणि ह्या थकबाकीसाठी वेळोवेळी शासनाकडे सीएनएमडी पीएमपीएल कमिशनरकडे नंतर मग सी एम ओ ऑफिस अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री सगळ्यांकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे, परंतु आम्हाला तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असा काही मिळालेला नाही. त्यामुळे आज ही थकबाकी आहे. ही थकबाकीसाठी दुसरा आमच्याकडे पर्याय उरलेला नाही, त्यामुळे आम्ही आज संध्याकाळपासून त्यांचा सीएनजी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाक दाबल्यानंतर अखेर महापालिकेने तोंड उघडले. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांशी चर्चा करून 47 कोटीपैकी 24 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दिले जातील असं सांगत आजचं मरण उद्यावर काढलंय. पण एमएनजीएलचे अधिकारी मात्र जोपर्यंत थकबाकी भरली जात नाही तोपर्यंत सीएनजी पुरवठा बंद करण्यावर ठाम आहेत. त्यांनी या संदर्भामध्ये महानगरपालिकेला अचानक नोटीस पाठवली. या नोटीसीला उत्तर म्हणून आम्ही गेले अनेक महिने दर महा 9 कोटी रुपये याप्रमाणे त्यांना त्यांचं जे बिल आहे त्याची पूर्तता करतो आहोत. परंतु त्यांनी जे आउटस्टँडिंग 50 कोटी रुपयाचं काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी GST धरून हे 50 कोटी रुपयाचं आउटस्टँडिंग काढल्यामुळे ही रक्कम खूप मोठी होत होती. मुंडे साहेब जेव्हा CMD होते तेव्हा त्यांनी हे GST सह पैसे देण्यास नकार दिला होता आणि तेव्हापासून हे डिस्प्यूट चालू होतं. आज PMC कमिशनर PCMC कमिशनरांशी मी स्वतः बोलले आणि माझे सहकारीसुद्धा त्याच्यामध्ये बोलले आणि आम्ही याच्यातून जो तोडगा काढलेला आहे त्यामध्ये आत्ता 24 कोटी रुपये हे आजच्या दिवसामध्ये हे MNGL PMPL जातील आणि त्यांची जी काही थकबाकी राहिलेली आहे ती त्याची पूर्तता होईल. आम्ही जो PMPL ॲडव्हान्स देतो, संचलन तूट देतो, त्याच्यातून ही आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे पुणे शहरामध्ये कुठेही बसेस बंद पडणार नाहीत, CNGचा पुरवठा पूर्ववत होईल यासाठी आमचे सर्व प्रयत्न आहेत. आधीच बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तशी अवस्था पीएमपीएलची झाली आहे, त्यामुळे पालिकेने उर्वरित थकबाकी लवकर भरल्यास पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पायाला चटके बसू नये याची खबरदारी सत्ताधारी यांनी घेणं गरजेचं आहे. महापौरांनी लक्ष घातलंय, महापालिकेचे पदाधिकारी लक्ष घालतील. गॅसच्या सप्लाय बद्दलच आता होतं, आयुक्तांशी त्या बोलल्या आणि महापालिकेचे पदाधिकारी सक्षम आहेत, कुठेही पुणेकरांचे हाल आम्ही होऊ देणार नाही.